झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर उपजिल्हा रुग्णालय स्थापन करा. विविध पक्ष संघटनांची मागणी. उपजिल्हा रुग्णालय कृती समिती स्थापन करून लढा उभारण्याचा निर्णय. प्राथमिक आरोग्य केंद्र अळसंद येथे स्थलांतरित झाल्यानंतर या जागेचे काय होणार हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असतानाच या जागेवर उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे अशी मागणी विविध पक्ष संघटनांनी केली आहे. विटा शहराची वाढलेली लोकसंख्या पाहता या शहरातील आरोग्य व्यवस्थेवर देखील ताण पडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अळसंद या गावामध्ये स्थलांतरण झाल्यानंतर आता या जागेवरती नेमका कोणता उपक्रम सुरू होणार हा प्रश्न निर्माण होत असतानाच यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या जागेचा वापर हा केवळ आरोग्याच्या कामासाठी व्हावा अशी मागणीच विटा शहरातील अनेक पक्ष संघटनांनी आता केलेली आहे. विटा शहरातल्या या प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व्हावं अशी मागणी करत या मागणीसाठी प्रसंगी आंदोलन उभा करण्याचा निर्णय वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी घेतला आहे. या संदर्भामध्ये या संदर्भातील कृती समितीची स्थापना करून या विषयावरती सध्या असलेल्या ग्रामीण रुग्णालयात सर्रासपणे गंभीर रुग्णांना सांगली सिव्हिल येथे रेफर करण्यात येतो. शहरातील खासगी रुग्णालयांचा खर्च सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारा नाही. सांगली येथे पोहोचेपर्यंत अनेकदा रुग्ण दगावण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या स्थितीत या जागेवर अत्याधुनिक सोयीनियुक्त असे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास सर्वसामान्य जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळेल. खानापूर, कडेगाव, तासगाव तसेच सातारा जिल्ह्यातील काही गावांना देखील याच ठिकाणी सेवा मिळू शकेल. या रुग्णालयाच्या स्थापनेसाठी कृती समिती स्थापन केली जाणार आहे. विटा शहरात लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गजानन सुतार, प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे, भाजपाचे शंकर मोहिते, मनसेचे तालुकाध्यक्ष साजिद आगा, सचिव कृष्णा देशमुख, माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आज विटे प्राथमिक आरोग्य केंद्र, विटा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ही अस्मितेचा प्रश्न, विटेनगरीची अस्मितेचा प्रश्न आहे. आज आरोग्याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना या विटानगरीमध्ये अनेक नागरिकांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ मिळालेला आहे, किंवा विशेषतः खूप लोकांना या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्याच्या सुविधा पुरल्या गेलेल्या आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन आज या प्राथमिक आरोग्य केंद्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय आणि कोर्टाच्या न्यायालयीन लढ्याच्या मध्ये हे प्राथमिक आरोग्य केंद्र विट्याचं आयसूनला ट्रान्सफर झाले. इथं अशी आता परिस्थिती आहे की लोकांना इथं गैरसोय झालेली आहे. आज अनेक तमाम नागरिक तालुक्यातले असतील किंवा या 4-5 तालुक्यातले लोक असतील, परिसरातील असतील, या लोकांना आरोग्याचा प्रश्न भरसत आहे. आज इथं आल्यानंतर आणि असा प्रश्न आहे की इथं डॉक्टर आता नाही येतात. डॉक्टर दोन एमओ इथं आता आहेत, तेच एमओ असूनला या प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्यामुळं ते हलवले गेलेले तिकडं. आता इथं कोणच नाही, पण ह्या तालुक्याच्या आणि तमाम 2-4 तालुक्याच्या वतीनं आणि या विटेकर नगरीच्या वतीनं अशी लोकांना समस्या भरसत आहे की इथं कुठंतरी आरोग्य केंद्र झालं पाहिजे. जिल्हा रुग्णालयासारखं प्राथमिक उपजिल्हा केंद्र इथं झालं पाहिजे. आज अशा अनुषंगाने जर विचार करायला गेला तर इस्लामपूरच्या धर्तीवरती
आणि कराडला पण मला वाटतं त्या घाटाच्या पलीकडे गेले की जर पुलाच्या पलीकडे गेले की जिल्हा रुग्णालय आहे त्या धर्तीवरती हे रुग्णालय आपल्या विटेकर नागरिकांच्यासाठी आणि तालुका परिसर आणि आजूबाजूच्या खेडेगावांच्यासाठी हे उपरुग्णालय जिल्हा रुग्णालय इथं पुन्हा नव्याने व्हावं, जेणेकरून आरोग्याची हसाण ह्या एपिडेमिक कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये त्या प्राथमिक आरोग्य फार मोठं चांगलं काम झालं. पण आज दुसरी लसून लाट येण्याची शक्यता आहे, कोरोनाची लाट येण्याची शक्यता अशी वर्तवली जाते शासन स्तरावरती. पण हे सगळं होत असताना इथं आत्ता बघायला गेलं तर कोणच नाही, इथं डॉक्टर नाही, म्हणजे कोर्टाच्या निर्णयाच्यामुळे असून झालेलं गेलं पण इथं आत्ता काहीच सुविधा नाही. तर शासनानं, जिल्हा प्रशासनानं, तालुका प्रशासनानं याच्यावरती विचार करून लोकांच्या आरोग्याशी न खेळता ह्या भागातल्या जनतेसाठी जिल्हा स्तरावरचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी किंवा आरोग्याची सुविधा इथं वेगळ्या पद्धतीने राबवली ती घ्यायचा विचार करून इथं एक रुग्णालय चालू करावं अशी आमची विटेकरांच्या आणि खानापूर आटपाडी तालुक्यातल्या परिसरातील गावांच्या वतीनं अशी आमची जनमंदिर फाउंडेशन आणि माझ्या काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला मागणी आहे. ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन मला वाटतं समाज विकास गट खानापूर विटे म्युन्सिपॅलिटी म्युन्सिपल दवाखाना इमारतीचे उद्घाटन नामदार यशवंतरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ह्या पवित्र वास्तूचं आरोग्यासाठी उद्घाटन झाले. पण ह्या पवित्र महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी ह्या दवाखान्याचं उद्घाटन करून सुद्धा हा आज हे इथं बंद पडतंय काय कारणामुळं, प्राथमिक आरोग्य केंद्र हलवल्यामुळे हे बंद पडतंय. तर आज ह्या जागेचा उपयोग फक्त आरोग्याच्या साठीच व्हावा ही अशी एक लोकांच्यातून मागणी उठाव घेत आहे. कारण ह्या ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी इथल्या ज्या आरोग्य केंद्राला जागा फक्त आरोग्यासाठीच द्यावी किंवा आरोग्यासाठी सुविधा पुरवण्यासाठी ही जागाची दानशूरपणानं आणि उदार मनाने ही जागा विटेकरांसाठी उपलब्ध करून दिली, ह्याचा वापर दुसऱ्या कोणत्याही प्रकारसाठी किंवा इथं गाव शॉपिंग मॉल ह्या गोष्टी केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. पण ही शक्यता च्या पलीकडे जाऊन शासनानं निर्णय घेऊन इथं उपजिल्हा रुग्णालय घ्यावं, कारण ही जागा अतिशय पवित्र आहे. कारण चव्हाण साहेबांनी इथं उद्घाटन केलं, परत अनेक लोकांना इथं ह्या पवित्र भूमीचा लाभ मिळाला, आरोग्याशी अनेकांनी जीव वाचले असतील ह्या गोष्टी करत असताना. पण ह्या म्हणजे अशी दहा शक्यता हे वाटते की बाबा हे रुग्णालय बंद पडतंय का, बंद पडण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले पण यासाठी कुठल्याही दुसऱ्या गैरवापर ह्या जागेचा होऊ नये आणि इथं दुसरं कुठलंही कुणी हे जागा हाणण्याचा प्रकार करू नये अशी लोकांच्या नंतर लोकांच्या उद्रेक व्हायची शक्यता आहे. विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्थलांतर नुकतंच काल आसन येथे झालेलं आहे. गेल्या अनेक वर्षी इथं वैद्यकीय सेवा सुरू आहे, या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालय करण्यात यावं. विटा शहर आणि पूर्ण तालुक्यात या तालुक्याच्या लोकांच्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत गरजेची आहे. कोरोनाच्या काळात आपण बघितलं की आरोग्यसेवा किती महत्त्वाची आहे आणि विटासारख्या शहरात उपजिल्हा रुग्णालय असणं हे तालुक्याच्या आणि शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व्हावं असं इथल्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांचं, सामाजिक कार्यकर्त्यांचं, त्याचबरोबर माझ्याकडून प्रायोजन शक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करतो की या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावं आणि हा शासनानं निर्णय घ्यावा. गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वीपासून या प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय अतिशय गाजला होता आणि आता शासनाचा आणि कोर्टाचा निकाल अडचणच्या बाजूने लागल्यामुळं विट्यातील जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते अडचणला स्थलांतरित झालेलं आहे. ग्रामीण लोकांना तिथे सुविधा आता उपलब्ध होतील, परंतु विट्यामध्ये एक ग्रामीण रुग्णालय आहे आणि त्यानंतर हे जे उपरुग्णालय आहे ते जे आपले अडचणला स्थलांतरित झालेलं आहे ते पुन्हा इथं जिल्ह्यामध्ये एक जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे त्या धर्तीवरती विट्यामध्ये जर जिल्हा उप ग्रामीण रुग्णालय झालं तर विटा व खानापूर तालुक्यातील जनतेला अतिशय मोठं सहकार्य होईल. गोरगरीब जनतेचं जे आज हाल होत आहे ते थांबेल. विट्यामध्ये जे तासगाव रोडला जे ग्रामीण रुग्णालय आहे यामध्ये ज्या सुविधा आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट इथे जर जिल्हा उप ग्रामीण रुग्णालय झाले तर या सुविधा इथल्या ग्रामीण जनतेला मिळतील आणि इथे विट्यामध्ये जागा देखील मुबलक प्रमाणात आहे. मूळचं हे इमारत वास्तू ही फार ऐतिहासिक आहे, त्यामुळे इथं ग्रामीण रुग्णालय जिल्हा उपग्रामीण रुग्णालय होणे फार गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू शासनाकडे. आमची ही प्रामुख्याने मागणी राहील आणि या मागणीची जर शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही सर्व सामाजिक संघटना मिळून त्यावरती आंदोलन करू
व खानापूर तालुक्यामध्ये आणि विटा शहरामध्ये ग्रामीण उपरुग्णालय हे 100% झाल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. प्राथमिक आरोग्य केंद्र विटा हे आसून या गावाला हलवले असल्यामुळे हे आरोग्य केंद्र आता बंद करण्याचा प्रशासनाचा डाव असून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व्हावं याबद्दल त्यासाठी संबंध तालुक्यातील जनतेचं अशी मागणी आहे. तालुक्यातील लोकांना येथे ये जा करण्याची सवय असल्यामुळे येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावं ही आमची सदरची मागणी असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा पाठपुरावा 100% करेल. जिल्हा उप आरोग्य केंद्र ह्याच्यासाठी आमची मनसेची मागणी आहे की ते विट्यामध्ये व्हावं. आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रामुख्याने हीच मागणी आहे की कुणाच्या राजकीय नेत्याच्या किंवा कुणाच्या घशात न घालता इथं उपजिल्हा रुग्णालय करावं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. इथं जर हे नाही झालं, आज जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे इस्लामपूरला होऊ शकतं, कराडला आहे, तर हे जे विटा आहे ते हे पूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचं गाव आहे. इथून पुढे 20 किलोमीटर वरती सातारा बाउंड्री लागते, तिकडची पेशंट इकडे येतात. एक 5-7 तालुक्याचा ओढा इथं विट्याच्या इथं असल्यामुळे, गाव सिटी मोठा असल्यामुळे इथे येतात लोक, लोकांची इथं गैरसोय होते. तर इथून रुग्णालय हलवले तर इथं जिल्हा उप रुग्णालय व्हावं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. इथं जर नाही झालं ह्याच्याबद्दल आम्ही खूप मोठ्या प्रमाणे आंदोलन छेडू आणि हे सरकारला जे सत्तेत आहेत त्या पक्षांनाही आमची किंवा जे सत्तेतले आमदार माजी आमदार जे आहेत त्या लोकांनाही आमची मागणी आहे लवकरात लवकर चालू करावं, इथं जिल्हा उपकेंद्र चालू करावं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. या मागणीचं जर नाही झालं तर आम्ही आंदोलन छेडू हे आमचा इशारा आहे. विटा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे या संघर्षासाठी ठिणगी पिटली आहे. येत्या काळात या प्रश्नावर आंदोलन देखील होईल. त्याच पार्श्वभूमीवर या तालुक्यातील आमदार अनिल बाबर तसेच माजी आमदार सदाशिव पाटील या दोघांच्या भूमिकेकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.